भारतानं इराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. इराणमधून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेनं निर्बंध घातलेत, मात्र हे देशाच्या हिताचा विचार करता निर्बंध झुगारून इराणमधून तेल आयात करण्याचा निर्णय आता भारतानं घेतलाय. भारतातल्या दोन सरकारी तेल कंपन्यांनी इराणकडे नोव्हेंबरमधल्या तेलासाठीची मागणी नोंदवलेली आहे. 4 नोव्हेंबरपासून इराणचे सर्व आर्थिक व्यवहाराचे मार्ग बंद होतील आणि त्यामुळे इराणला अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करता येणार नाहीये. मात्र इराणनं भारतीय रुपयाच्या बदल्यात तेल देण्याचं कबूल केल्यामुळे भारतासाठी हा व्यवहार अधिक सोयीचा आणि स्वस्तातला ठरणार आहे. विथ ऑल द ऑथॉरिटी कन्सर्न ऑन दॅट इशू, बट वी हॅव आवर ओन रिक्वायरमेंट, वी हॅव टू फुलफिल आवर ओन डोमेस्टिक रिक्वायरमेंट. ऍट दिस स्टेज ओनली आय कॅन से दिस मच. And some of our company has already nominated their quota for November.